द क्यूए साठी जावा इंटरव्यू क्वेश्चन्स, तो स्टार्टिंगला जावाचे बेसिक्स विचारतात ते, की हे वेगवेगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर्स, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, तर त्याच्यावर विचारतात. त्यानंतर जावासाठी कोणत्या आयडी मध्ये तुम्ही वर्क केलंय, इक्लिप्स, नेटबीन्स किंवा आता रिसेंट जो इंटेलिजी आयडी आहे तो. त्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्टर म्हणजे काय माहितीच असतं, जेव्हा आपला ऑब्जेक्ट कॉल होतो तेव्हा ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर. क्रिएट होता. त्यानंतर व्हेरिएबल्स आपण क्रिएट करतो, व्हेरिएबलचे दोन टाईप आहेत, एक लोकल व्हेरिएबल आणि एक इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे जे ऑब्जेक्ट बरोबर आपण क्रिएट केलेले असतात त्याला इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतात, आणि लोकल व्हेरिएबल म्हणजे आपण मेथड किंवा फंक्शन्स मध्ये काही केलेले असतात व्हेरिएबल्स क्रिएट, तर त्याला लोकल व्हेरिएबल्स म्हणतात. त्यानंतर इनहेरिटन्स, इनहेरिटन्स मध्ये कोणता कीवर्ड युज करतो आपण डिराइव्ड क्लास मध्ये ते लक्षात आलं पाहिजे, एक्सटेंड्स. एक्सटेंड्स, आणि जर आपल्याला इंटरफेस हे करायचं असेल तर इनहेरिट्स कीवर्ड युज करतो, की इनहेरिटच्या मेथड जर आपल्याला डिराइव्ड क्लास मध्ये ऍक्सेस करायचे असतील तर इनहेरिट्स आणि इंटरफेसचं नाव. त्यानंतर एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, की एनकॅप्सुलेशन काय करतो आपण डेटा प्रोटेक्ट करतो पूर्ण, की आपल्या क्लासच्या आतमध्ये जे डेटा असतो तर त्याला कोणताही आपण ऍक्सेस स्पेसिफायर दिला नाही तर त्याचा ऍक्सेस स्पेसिफायर बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असतो, म्हणजे तो जो डेटा आहे तो आपण फक्त क्लासमध्येच यूज करू शकतो, क्लासच्या मेथड्स आहेत त्याच ऍक्सेस करू शकतात, मग त्याच्यामुळे आपला डेटा प्रोटेक्टेड राहतो, आउटसाइड मेथड आहेत त्या कॉल करू शकत नाहीत त्याला किंवा चेंज करू शकत नाहीत. त्याला जर चेंज करायचं असेल तर आपल्याला गेटर्स किंवा सेटर्स या मेथड आपण क्रिएट करतो, सेटरने आपण चेंज करू शकतो डेटा, म्हणजे असं त्याला आपण प्रोटेक्शन देतो, त्याला म्हणतो आपण इनकॅप्सुलेशन. ओके. म्हणजे एनकॅप्सुलेशन विचारलं की ऍक्सेस मॉडिफायर येतील ना, म्हणजे आहे का पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्ट. त्यानंतर मेन पॉलिमॉर्फिझम, तर पॉलिमॉर्फिझम मध्ये दोन टाईप्स आहेत, एक आहे ओव्हरलोडिंग आणि एक ओके. आहे ओव्हर रायडिंग. आता मेन त्यांचा फोकस ओव्हर रायडिंग वर असतो, ओव्हरलोडिंग सगळ्यांना माहित असतं की ओव्हरलोडिंग मध्ये काय असतं, एकच मेथड असते सर. त्यामध्ये आपण फक्त पॅरामीटर्स चेंज करतो, ओके. पण ओव्हर रायडिंग मेन यूज होतं. तर ओव्हर रायडिंग काय असतं, की जे बेस क्लास मध्ये जी मेथड असते आपल्याला डिराइव्ड क्लास मध्ये त्याचं वेगळं इम्प्लिमेंटेशन पाहिजे असतं, मग त्यासाठी आपण त्याला ओव्हर राईड करतो आणि डिराइव्ड क्लासच्या याच्यानुसार करतो. तिथे एक एक्झाम्पल दिलंय मॅन्युप्युलेशनचं, दिसते का? नाही, ती पहिली स्क्रीन दिसते मला आणखी. एक मिनिट, तेच ना, म्हणजे ब्राउझर आहे त्याच्यामध्ये दिसते का कोड हा कोड नाही हायलाइट दिसत केलेला? बर. कोड नाही दिसत, एक मिनिट, फक्त ते ओप्स कन्सेप्ट दिसतंय, हाय परफॉर्मन्स आणि मल्टी थ्रेडेड इथपर्यंत दिसतंय. ओके ओके. आता दिसतंय. हो दिसतंय. तर आता हा कोड आहे याच्यामध्ये मेन मध्ये काय केलंय, मॅन्युप्युलेशन क्लासचं एक ऑब्जेक्ट क्रिएट केलंय आणि त्यामध्ये ऍड मेथड कॉल केलीय. तर ऍड मेथड मॅन्युप्युलेशन मध्ये पण आहे आणि ऍडिशन मध्ये पण आहे, सेम मेथड आहे एक बेस क्लास मध्ये आणि एक आहे डिराइव्ड क्लास मध्ये, याला आपण म्हणतो ओव्हर रायडिंग. आणि ओव्हरलोडिंग म्हणजे काय, सेम की मेथड डिफरेंट पॅरामीटर्स. हा इथे ऍड मेथड आहे त्याच्यामध्ये पॅरामीटर नाही, तिथे ऍड मेथड आहे त्याच्यामध्ये एक पॅरामीटर आहे, याला म्हणतो आपण ओव्हरलोडिंग. म्हणजे जेव्हा आपण ओव्हर रायडिंग करायचं असतं त्याला, तर आपण जावा मध्ये ऍट द रेट ओव्हर राईड कीवर्ड युज करतो बेस क्लास मध्ये. आता इथे सपोज ऍड मेथड आहे आणि आपल्याला डिराइव्ड क्लास मध्ये करायची आहे, तर आपल्याला परत लिहिण्याची गरज नाहीये, इक्लिप्स मध्ये आपण डायरेक्ट ओव्हर राईड मेथड्स करून त्या ज्या बेस क्लासच्या मेथड आहेत ते इथे ओव्हर राईड होतात, आणि मग याच्यामध्ये आपण वेगळा कोड लिहू शकतो जो या क्लास साठी रिक्वायर्ड आहे.
ते कन्सेप्ट विचारतात का कोड विचारतात? बरं, परत नाही, कन्सेप्टच विचारतात ना, त्यांना कळालं की कन्सेप्ट माहित आहे म्हणजे समजलं याला कि तुम्हाला ओव्हर रायडिंग आणि ओव्हरलोडिंग मधला फरक नेमका कळायला पाहिजे. की ओव्हर रायडिंग मध्ये काय की मेथड नेम पण सेम, त्याचे पॅरामीटर्स पण सेम, त्याचा रिटर्न टाईप पण सेम, आणि ओव्हरलोडिंग मध्ये काय फक्त आर्ग्युमेंट चेंज होतात त्याचे. आणि ओव्हरलोडिंग एकाच क्लास मध्ये होतं, म्हणजे ऍड मेथड एका क्लास मध्ये असली त्याच क्लास मध्ये ऍड मेथड अजून वेगळ्या पॅरामीटरने अजून ऍड मेथड, त्याला म्हणतो ओव्हरलोडिंग. पण हे ओव्हर रायडिंग हे डिराइव्ड क्लास मध्ये असतं, बेस क्लास मधली मेथड आपण इनहेरिट करतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चेंज करतो. त्यानंतर विचारतात इंटरफेस, क्लास आणि इंटरफेस मध्ये काय फरक आहे. तर इंटरफेस मध्ये फक्त मेथड्स असतात, ते आपण पाहिलं एक इंटरफेस आहे तर त्याच्या आतमध्ये फक्त मेथड्स आहेत. ओके. आणि त्याचा रिटर्न टाइप काय असतो? पब्लिक ऍब्स्ट्रॅक्ट. ऍब्स्ट्रॅक्ट का? कारण आपल्या त्या मेथडचं काय इम्प्लिमेंटेशन आहे ते इंटरफेसला माहित नाहीये, त्याच्यामुळे आपण मेथड डिक्लेअर करताना पब्लिक ऍब्स्ट्रॅक्ट करतो. ओके. आणि जर त्यात एखादं डेटा आपल्याला डिक्लेअर करायचं असेल तर त्याचं रिटर्न टाइप असतो पब्लिक स्टॅटिक फायनल. म्हणजे तो डेटा आपण चेंज करू शकत नाही. सपोज आपल्याला सर्कलचा एरिया काढायचा आहे तर आपण इंटरफेस मध्येच डिक्लेअर करणार पब्लिक स्टॅटिक फायनल पाय इज इक्वल टू 3.14, म्हणजे तो चेंज होणार नाही परत. ओके. हे माहित पाहिजे आपल्याला की ज्या इंटरफेस मधल्या मेथड असतात त्या पब्लिक ऍब्स्ट्रॅक्ट असतात आणि जे व्हेरिएबल्स असतात ते पब्लिक स्टॅटिक फायनल असतात. ओके. मग ते विचारतात ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस मध्ये काय फरक आहे. मग प्युअर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय? तर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये काय असतं, काही मेथड ह्या ऍब्स्ट्रॅक्ट पण असू शकतात, म्हणजे त्याला इम्प्लिमेंटेशन नाही काय, फक्त आपण इथे डिक्लेअर केली, दिसते का? आणि यामध्ये काही इम्प्लिमेंट पण केलेले असतील. इथे सबट्रॅक्ट आहे, त्यात कोड लिहिलाय, ब्लँक आहे पण काहीतरी लिहिले त्यामध्ये. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये काही इम्प्लिमेंटेड मेथड असतील, काही नॉन इम्प्लिमेंटेड मेथड असतील. पण इंटरफेस मध्ये इथे आपण पाहू शकतो की सगळ्या या ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहेत, की कोणत्या याला इम्प्लिमेंटेशन नाहीये. मग बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट आपण इंटरफेस युज करतो किंवा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास युज करतो. इथून सुरू झालं हे कलेक्शन्स, की ऍरे आणि ऍरे लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे, की आपण जे जावा मध्ये वेगवेगळे कलेक्शन्स युज करतो तर त्यामध्ये आपण जेव्हा आपण कोणत्याही कलेक्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तर त्याचा एक सपोज इथे पाहिलंय आपण स्ट्रिंग, स्ट्रिंगचा आपण एकदा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय ऍरे लिस्ट. तर यामध्ये डिफरन्स काय आहे की ऍरे मध्ये मेमरीचं लिमिटेशन आहे. आपण जर 2 बाईटची मेमरी अलोकेट केली तर 2 बाईटच आपण युज करू शकतो. पण इथे काय आहे, व्हेरिएबल डेटा आहे, आपण त्यात किती पण हे करू शकतो, म्हणजे मेमरी वेस्टेज कमी आहे. इथे जर आपण सपोज मोठा ऍरे डिक्लेअर केला 100 बाईटचा तर आपण त्यामध्ये छोटा डेटा टाकला तरी पण काय होईल, मेमरी लॉस. सेम ऍरे लिस्टमुळे जेवढा आपण त्यात डेटा ऍड करू तेवढीच मेमरी अलोकेट होईल. नाही नाही, यामध्ये पण सिमिलर ऑब्जेक्ट, फक्त ऍरे मध्ये आपल्याला अगोदर मेमरी साईज द्यावी लागते की किती मेमरी तुम्हाला अलोकेट करायची त्यासाठी, त्या ऑब्जेक्ट साठी. ओके. आता मेन काय आहे, स्ट्रिंग, स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफर याच्यावर क्वेश्चन्स असतो. तर जावा मध्ये काय होतं, आपण जेव्हा स्ट्रिंग व्हेरिएबल क्रिएट करतो तर ते स्टोअर होतात स्ट्रिंग पूल वर. तर इथे त्यांनी डायग्राम करून दाखवलंय, एक स्ट्रिंग पूल आहे, नेम नावाचं व्हेरिएबल आहे आणि आपण त्याच्यामध्ये बुक स्टोअर केलंय. तर स्ट्रिंग पूल वर
बुक हे स्टोअर होतं आणि नेम त्याला पॉइंट करतं. जेव्हा आपण त्याला ऍक्सेस करतो तेव्हा नेम स्ट्रिंग पूल ला ऍक्सेस करून ती व्हॅल्यू फेच करतं. ओके, आता आपण सपोज चेंज केलं बुकच्या ऐवजी जर त्या नेम मध्ये पेन स्टोअर केलं तर आता नेम हे पेनच्या मेमरी लोकेशनला पॉइंट करेल स्ट्रिंग पूल वर. ओके, म्हणजे ते बुकची व्हॅल्यू रिप्लेस नाही होत, एक नवीन मेमरी अलोकेट होते त्याला आणि तिथे पेन स्टोअर होतं आणि जेव्हा आपण नेम ऍक्सेस करू तेव्हा तिकडून फेच पेन होईल आणि ते डिस्प्ले होईल. म्हणजे ज्या ओल्ड व्हॅल्यू आहेत त्या स्ट्रिंग पूल वर तशाच असतात. त्यानंतर स्ट्रिंग बफर. तर याच्यामध्ये स्ट्रिंगचे व्हॅल्यू या स्टॅक वर स्टोअर असतात. ओके, जेव्हा आपण नवीन व्हॅल्यू टाकतो तेव्हा जुन्या व्हॅल्यू रिप्लेस होतात स्ट्रिंग बफर मध्ये. मग त्यामुळे काय स्ट्रिंग बफर हे सिंक्रोनाइज आहे, थ्रेड सेफ आहे. ओके, आणि त्याचा परफॉर्मन्स स्लो आहे स्ट्रिंग बिल्डर पेक्षा. का? कारण यामध्ये फीचर आहे की सिंक्रोनाइज होतं त्याचं आणि थ्रेड सेफ होतं. मग तुमच्या रिक्वायरमेंटनुसार की तुम्हाला जर सिंक्रोनाइज ऑपरेशन करायचं असेल आणि थ्रेड सेफ ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही स्ट्रिंग बफर युज करता. पण तुम्हाला जर फास्टर ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही काय युज करता? स्ट्रिंग बिल्डर क्लास युज करता. तर इथे दाखवलं स्ट्रिंग बफरचा ऑपरेशन कसं होतं की स्ट्रिंग बफरने तुम्ही एक नेम नावाचं व्हेरिएबल केले आणि त्याच्यावर बुक स्टोअर केले. तर स्टॅक मध्ये काय होतं, इथे बुक स्टोअर होईल. त्यानंतर तुम्ही त्या बुकच्या ऐवजी तिथे पेन हे रिप्लेस केलं तर काय होईल, त्या स्टॅक मध्ये बुकच्या ऐवजी पेन स्टोअर होईल. समजलं का फरक? यस. मग ते इरेज आणि परत रिराईट व्हायला टाइम लागेल आणि त्याच्यामुळं हे स्ट्रिंग बफर आहे ते स्लो आहे. सिंक्रोनाइज ऑपरेशन होतं त्याचं. सिंक्रोनाइजेशन माहिती आहे आपल्याला की थ्रेड मध्ये आपण मल्टिपल थ्रेड करू शकतो आणि सिंक्रोनाइजेशन म्हणजे प्रत्येक थ्रेड एकमेकाला कम्युनिकेशन करतो. सिंक्रोनाइजेशन. असिंक्रोनाइजेशन म्हणजे काय की आपला थ्रेड वेगवेगळा वर्क करत राहतो, तो कम्युनिकेशन करत आहे त्याच्यामुळे त्याचं वर्क फास्टर होत. पण इथे सिंक्रोनाइजेशन होतं त्याच्यामुळे स्लोअर होतं ते. इथे दिले स्ट्रिंग बिल्डरचं, स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफर हे सेमच आहेत पण स्ट्रिंग बिल्डर हा थ्रेड सेफ नाहीये, सिंक्रोनाइज नाहीये. सिंक्रोनाइज नाही त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स फास्टर होतो कारण त्याचे इंडिव्हिज्युअल थ्रेड विदाऊट कम्युनिकेशन वर्क करतात त्याच्यामुळे स्ट्रिंग बिल्डर हे फास्टर आहे. मग ते विचारतात स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर मध्ये फरक, मग ते सांगता आला पाहिजे आपल्याला. ओके ओके, म्हणजे स्ट्रिंग, स्ट्रिंग बिल्डर, स्ट्रिंग बफर हे सगळे क्लास आहेत ना? क्लास क्लास इनबिल्ड क्लास आहेत, ते आपण युज करू शकतो स्ट्रिंगच्या ऑपरेशन साठी. ओके, त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर आपल्याला माहिती आहे पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. पब्लिक म्हणजे सेम क्लास, प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट म्हणजे सेम क्लास मध्ये, पब्लिक आउटसाइड क्लास आणि प्रोटेक्टेड आउटसाइड क्लास बट सेम पॅकेज ना? हा, फक्त इनहेरिटन्स मध्ये. नंतर याच्यावर एक क्वेश्चन असतो हॅश मॅप, हॅश टेबल. ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये मेन हॅश मॅप युज होतो. हॅश मॅप का? कारण तो पण सिंक्रोनाइज नाहीये त्यामुळे त्याचं वर्क फास्टर होतं, परफॉर्मन्स त्याचा फास्टर आहे. हॅश मॅप त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट कसा काय, ते सेम असतं ना हॅश मॅप इज इक्वल टू न्यू हॅश मॅप. की आणि व्हॅल्यू पेअर असते त्यामध्ये. हॅश मॅप एकदा पाहू का व्हिडिओ त्याचा चांगला, पण आता वेळच नाही. याच्यामध्ये आहे ना कोड, कोड असेल इथे पुढे. बरं, हे सांगा थेरोटिकल आधी डिफरन्स बिटवीन हॅश मॅप आणि हॅश टेबल काय. हॅश मॅपचा परफॉर्मन्स फास्टर आहे. त्यानंतर हा म्हणजे सेम आहे सर, हे ना हॅश मॅप म्हणजे स्ट्रिंग बफर सारखं आहे का नाही? स्ट्रिंग बिल्डर, स्ट्रिंग बिल्डर आणि हॅश टेबल म्हणजे स्ट्रिंग बफर. ओके, हा. तर हॅश मॅप मध्ये आपण नल की पण स्टोअर करू शकतो, नल की आणि नल व्हॅल्यू त्याच्या. म्हणजे काय असतं, आपण जेव्हा डेटाबेस युज करतो त्याच्यामध्ये आपण बघितलं प्रायमरी की ला आपण नल व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही, पण तसं हॅश मॅप मध्ये आपण
कीला पण नल व्हॅल्यू देऊ शकतो आणि त्याच्या असोसिएटेड डेटाला पण नल व्हॅल्यू देऊ शकतो. त्याच्यामुळे काही लिमिटेशन नाहीये. त्यानंतर हॅश सेट आणि हॅश ट्री सेट नाही विचार आपण युज करत टेस्टिंग मध्ये. हे विचारलेलं तुम्हाला की ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस मध्ये काय फरक आहे. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस. इंटरफेस मध्ये मेथड फक्त डिफाईन असतात, इम्प्लिमेंटेशन नसतात. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये इम्प्लिमेंटेशन असेल किंवा नसेल पण. आणि जर प्युअर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास असेल तर त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन नसेल. तर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये पण दोन टाईप आहेत, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि प्युअर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. ओके, तर प्युअर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये आपण ज्या मेथड डिक्लेअर करतो त्याच्या पुढे इक्वल टू झिरो लिहितो, म्हणजे त्याला काहीच इम्प्लिमेंटेशन नाहीये. मग त्या क्लासला आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास नाही म्हणत, आपण म्हणतो प्युअर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, कि त्यामध्ये फक्त अनइम्प्लिमेंटेड मेथड आहेत डिक्लेरेशन. ओके, पण ते जावा मध्ये जनरली आपण युज करत नाही, ते सी प्लस प्लस मध्ये युज करतो. जर जावा मध्ये युज करत असेल तर आपण इंटरफेस युज करतो. ओके, त्यानंतर जावा मध्ये सर्चिंग सॉर्टिंग साठी वेगवेगळे ऑपरेशन, त्यासाठी पण इनबिल्ट क्लासेस आहेत. ओके, आता मेन हे झाले क्लासेस माहित पाहिजे जावा मध्ये की कोणकोणते आहेत. तर हे वेगवेगळे इंटरफेस आहेत जे मेन यूज होतात. ओके, कलेक्शन, लिस्ट, सेट, मॅप, सॉर्टेड सेट, सॉर्टेड मॅप, ते नाही असलं तरी पण वरचे तीन चार माहित पाहिजे आपल्याला की जे आपण युज करतो रिक्वायरमेंट नुसार. आता कलेक्शन आणि कलेक्शन मध्ये काय तरी फरक आहे सर. कलेक्शन कलेक्शन आणि कलेक्शनचा डिफरन्स विचारतात का? नाही नाही पण काहीतरी डिफरन्स आहे राहतो त्यामध्ये काहीतरी पाहूया ना असेल पुढे. इथे आले, व्हॉट इज व्हॉट डू यू मीन बाय ऑर्डर्ड अँड सॉर्टेड इन कलेक्शन्स. यामध्ये सॉर्टिंग आणि आपण ऑर्डरिंग करू शकतो. ओके, त्याचे वेगवेगळे इनबिल्ट पण क्लास आहेत, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट. ओके, हे मेन आहे डिफरंट लिस्ट अवेलेबल इन कलेक्शन की कोणकोणते कलेक्शन आहेत. तर पहिला पहिला आपण अरे लिस्ट. ओके, तर याच्यामध्ये फीचर काय आहे की आपण रँडम ऍक्सेस करू शकतो अरे मधला कोणताही ऑब्जेक्ट, त्याच्यामुळे फास्ट रिट्रिव्हल होतं. जसं अरे मध्ये आपण आपल्याला ऍक्सेस करायचं असेल किंवा लिंक लिस्ट मध्ये ऍक्सेस करायचं असेल तर वन बाय वन करावा लागतो. ओके, पण इथे आपण डायरेक्टली त्याच्या याच्यानुसार ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर लिंक लिस्ट, असे वेगवेगळे कलेक्शन आहेत, त्यातला मेन आपल्याला हॅश मॅप विचारतील. तुम्हाला हॅश मॅप विचारलं होतं. कारण हॅश मॅप जनरली युज होतो तो, कारण की व्हॅल्यू पेअर असतं आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्स फास्ट आहे. नंतर मेन हॅश मॅप की त्यामध्ये कसं आपण डेटा स्टोर करू शकतो, कसं ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. इथे दिले त्यांनी की एक हॅश मॅपचा त्यांनी ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. आता इथे HTML लिमिटेशनमुळे इथं ते कर्ली ब्रॅकेट आणि ते आहे ना अँग्युलर ब्रॅकेट, त्याच्याऐवजी हे LT वगैरे प्रिंट झाले तर ते अँग्युलर ब्रॅकेट मध्ये आहे असं. की त्याच्यामध्ये आपण कोणता डेटा टाईप युज करणार आहे, स्ट्रिंग स्ट्रिंग युज करणार आहे. मग जेव्हा आपण हॅश मॅप मध्ये डेटा टाकतो तर त्यासाठी पुट ही मेथड युज होते. पुटनी काय करतो, की वनला आपण वेगवेगळे फ्रुट्स टाकले, चेरी बनाना असे वेगवेगळ्या कीला वेगवेगळे व्हॅल्यूज टाकल्यात. ओके, आणि हे कुठे स्टोअर होतं, हॅश मॅपच्या नेम या व्हेरिएबल मध्ये. नेम्स म्हणजे आपल्याला ऍक्सेस करायचंय ही पूर्ण हॅश मॅप, तर आपण काय करणार, फक्त प्रिंट नेम्स ऑब्जेक्ट. नेम्स ऑब्जेक्ट प्रिंट केला की आपल्याला सगळ्या की व्हॅल्यू पेअर मिळणार. आणि यामध्ये आपण पाहतो की डुप्लिकेट व्हॅल्यू डिस्प्ले होत नाहीत. आता इथे आपण चेरी चेरी दोनदा टाकलंय, पण डुप्लिकेशन इज नॉट अलाउड. हा, नॉट अलाउड. आणि अजून एक काय आहे, इट डझंट मेंटेन एनी इन्सर्शन ऑर्डर अँड इज अनसॉर्टेड. म्हणजे यात सॉर्टिंग नाही होत किंवा इन्सर्शन ऑर्डर डिस्प्ले नाही होत. इथे आपण स्टार्टिंगला चेरी टाकले, पण स्टार्टिंगला
बनाना डिस्प्ले झाले. त्यानंतर मेन प्रायोरिटी, हा एक्सेप्शन हँडलिंग, की एक्सेप्शनचे म्हणजे विचार दिल ते एरर आणि एक्सेप्शन मध्ये काय डिफरन्स आहे, एक्सेप्शनचे टाइप्स कोणते, चेक्ड एक्सेप्शन अनचेक्ड एक्सेप्शन, हे मेन दोन टू टाइप्स आहेत त्याचे. ओके, मग त्याचे चेक एक्सेप्शन मध्ये कोणकोणते एक्सेप्शन देतात, की क्लास नॉट फाउंड, अनचेक्ड मध्ये अरिथमेटिक एक्सेप्शन, अरे आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आता चेक्ड आणि अनचेक्ड मध्ये काय फरक आहे, इथे दिले पहिल्याच लाईन मध्ये कि चेक्ड एक्सेप्शन कंपाइलर चेक करत जेव्हा आपण प्रोग्राम कंपाइल करतो आणि ते एक्सेप्शन येतात, की जेव्हा आपण एखादा क्लास कंपाइल करतो आणि तो सापडला नाही जेव्हीएम ला, तर इथे लगेच क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन येत. पण हे अनचेक्ड एक्सेप्शन हे कंपाइलर चेक करत नाही, जो कोडिंग करतो त्याला चेक करावं लागतं की आपण अरिथमेटिक ऑपरेशन करतोय, मग त्यामध्ये एखाद्या झिरो व्हॅल्यू ने डिवाइड तर करत नाहीये, मग तिथे डिवाइड बाय झिरो एरर येऊ शकतो. किंवा अॅरे टाकतोय आपण 10 मेमरी लोकेशनचा आणि त्यात 11 ऑब्जेक्ट टाकत नाही ना, मग तिथे येईल अॅरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, अरिथमॅटिक एक्सेप्शन. असे एक्सेप्शन हे जो डेव्हलपर असतो त्याला चेक करावं लागतात, त्याला म्हणतात अनचेक्ड एक्सेप्शन. मग जेव्हा आपण एक्सेप्शन लिहितो तर त्यासाठी वेगवेगळे कीवर्ड्स आहेत, कसे आपण हँडल करतो, ट्राय कॅच फायनली. मग जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये एखादा तुम्हाला कोड देऊ शकतात की याचा आउटपुट काय येईल, आणि त्याच्यामध्ये ट्राय कॅच मध्ये असेल आणि एखादं एक्सेप्शन असेल, मग ते तुम्हाला विचारतील की याचा आउटपुट काय येईल ते. आता इथे त्याने दिलं एक ट्राय कॅच ब्लॉक, की याच्यामध्ये ऍडिशन मध्ये कोणतं एक्सेप्शन आलं तर काय होईल, ते कॅचला जाईल आणि जो स्टॅक आहे तो प्रिंट होईल, आणि तो स्टॅक प्रिंट झाला की मग आपल्याला कळेल की कोणत्या ऑपरेशन मध्ये काय इश्यू झाला ते. ओके, प्रिंट स्टॅक ट्रेस. मग एक्सेप्शन हँडलिंगचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, की तुमचा प्रोग्राम हा ऍबनॉर्मली टर्मिनेट होत नाही. कोणतं एक्सेप्शन आलं की आपल्याला पर्टिक्युलर रिझन मिळतं की या डेटामुळं या ऑपरेशनमुळं इथे एक्सेप्शन आलं, मग ते हँडल होतं, त्याच्यामुळं ते एक्सेप्शन हँडल होऊन पुढचा कोड पण एक्झिक्यूट होतो. पण जर आपण एक्सेप्शन हँडल नाही केलं तर त्याच पॉइंटला तुमचा प्रोग्राम ऍबनॉर्मली टर्मिनेट होतं. ओके, पण जर एक्सेप्शन हँडल केलं तर त्या पर्टिक्युलर ऑपरेशनला त्या कॅच मधला एक एरर डिस्प्ले होईल आणि पुढचा जो कोड आहे तो पण एक्झिक्यूट होईल. हे त्याचा मेन ऍडव्हान्टेज आहे. समजलं का? ओके, मग जेव्हा आपण एक्सेप्शन हँडल करतो यासाठी तीन मेन कीवर्ड आहेत, ट्राय कॅच आणि फायनली. की ट्राय ब्लॉक मध्ये आपण रिस्की कोड टाकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की एक्सेप्शन येऊ शकतं. त्यानंतर कॅच मध्ये असा कोड टाकतो की त्याने एक्सेप्शन हँडल होईल, म्हणजे एखादा मेसेज टाकतो की एक्सेप्शन ऑकर्ड, किंवा आता वर पाहिलं आपण ई डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस असं टाकलं होतं, म्हणजे स्टॅक मधला काय काय ऑपरेशन झाले होते, कोणकोणता डेटा होता त्याच्यामुळे एक्सेप्शन आलं, ते लगेच डिस्प्ले होईल तिथे कन्सोलला. आणि फायनली एक कीवर्ड, सपोज तुम्ही जर कॅच मध्ये एक अरिथमॅटिक एक्सेप्शन हँडल करताय पण ट्राय मध्ये अरिथमॅटिक एक्सेप्शन नाही आलं, दुसरंच एक्सेप्शन आलं, मग ते कॅच मध्ये कॅच नाही झालं, ते कॅच ब्लॉक मध्ये, मग ते शेवटी फायनली तुमचा एक्झिक्युट होतो आणि फायनली मध्ये तुम्ही डिस्प्ले करू शकता ते. आणि एक्सेप्शन हँडल करताना तुमच्या कोड मध्ये मल्टिपल ट्राय ब्लॉक असू शकतात. ओके, की एकामध्ये अरिथमॅटिक एक्सेप्शन हँडल करताय, एकामध्ये अरे आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हँडल करताय. आणि अगोदर काय असतं, तुमचं कॅच ब्लॉक हा स्पेसिफिक असतो एका एक्सेप्शन साठी, आणि नंतर तुमचं जेनेरिक एक्सेप्शन टाकू शकता की सगळ्यात मेन क्लास आहे तो एक्सेप्शनचा. म्हणजे जर पहिल्या याच्यामध्ये जर कॅच नाही झालं तर शेवटच्या याच्यात होईल, आणि त्याच्यात पण नाही झालं तर फायनली मध्ये तर तो डिस्प्ले होईल. तुमच्या कोड मध्ये जर फायनली हा ब्लॉक असेल तर त्यातलं जी लाईन आहे प्रिंट लाईन, तर ती कंपल्सरी एक्झिक्युट होईल. फायनलीचा युज काय करतो आपण,
की एखादा आपण रिसोर्स अलोकेट केलाय तर त्याला फ्री करण्यासाठी करतो. आपण पाहिलंय मेमरी अलोकेट करतो आपण न्यू डिलीट ने, तर आपण फायनली मध्ये डिलीट ऑपरेशन करतो. पण जनरली जावा मध्ये तर आपल्याला करण्याची गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे जावा मध्ये गार्बेज कलेक्टर आहे, त्यामुळे आपल्याला मेमरीची वरी करण्याची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली मेमरी कलेक्ट करतं. पण फायनल मध्ये आपण एखादी फाईल ऍक्सेस केली असेल तर ती क्लोज करण्यासाठी आपण युज करतो. नंतर फायनल कीवर्ड. फायनल कीवर्ड म्हणजे काय, की एखाद्या व्हेरिएबलला आपण जर फायनल कीवर्ड टाकला तर त्याचा डेटा चेंज होणार नाही. आपण इथे टाकला इंट मध्ये 12, तर आपण याचा डेटा चेंज करायचा प्रयत्न केला तर काय होईल, एरर येईल तिथे. फायनल फायनल मेथड ओव्हरराइड होत नाही आणि क्लास एक्सटेंड होत नाही फायनल कीवर्ड. तेवढं पाहिलं, व्हेरिएबल चेंज होत नाही, फायनल मेथड ओव्हरराइड होत नाही आणि क्लास एक्सटेंड होत नाही, म्हणजे इनहेरिट थोडक्यात. त्यानंतर थ्रेडचं नाही विचारत जास्त, तरी पण विचारू शकतात म्हणजे की थ्रेड करण्यासाठी कोणकोणते वेज आहेत, आपण कसा जावा मध्ये थ्रेड करू क्रिएट करू शकतो. तर त्यासाठी दोन वेज आहेत थ्रेड क्रिएट करण्यासाठी, की पहिला आहे की जावा मध्ये थ्रेड नावाचा क्लास आहे, तो जर आपण एक्सटेंड केला आपल्या क्लास मध्ये तर आपण थ्रेड क्रिएट करू शकतो. ओके, आणि थ्रेड मध्ये एक रन नावाची मेथड आहे, ती आपण ओव्हरराइड करू शकतो इथे आणि थ्रेड क्रिएट करू शकतो. पण याचं डिसएडवांटेज काय आहे, जर आपल्याला अजून एक दुसरा एक क्लास जर त्याच्यापासून एक्सटेंड करायचं असेल तर नाही करू शकत, कारण जावा मध्ये आपण फक्त एकाच क्लास पासून एक्सटेंड करू शकतो. मग आपल्याला अजून एक दुसरा क्लास एक्सटेंड करायचा असेल तर आपल्याला करता येत नाही. मग काय करायचं, की तो थ्रेड क्लास युज करण्याऐवजी थ्रेडची इंटरफेस युज करायचा, रनेबल इंटरफेस. रनेबल इंटरफेसने पण आपण थ्रेड क्रिएट करू शकतो. मग इम्प्लिमेंट रनेबल केलं की आपण ती रन मेथड युज करू शकतो. समजले? परत सांगा बरं रनेबलचा. की आपण थ्रेड क्रिएट करताना थ्रेडचा जो बेस क्लास आहे थ्रेड तो युज करू शकतो आणि रन मेथड त्याची ओव्हर राईड करू शकतो. पण यामध्ये एक्सटेंड म्हणजे प्रॉब्लेम काय येतो, की जर आपल्याला अजून एक दुसरा क्लास एक्सटेंड करायचा असेल तर एक्सटेंड करता येत नाही. का? कारण जावा मध्ये फक्त आपण एकदाच एक्सटेंड कीवर्ड युज करू शकतो. पण इथे आपण ऑलरेडी थ्रेड क्लास ने हे केलेले, बेस क्लास थ्रेड आहे आणि ऍडिशन हा डिराइव्ड क्लास आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुसरा क्लास जर युज करायचा असेल तर इथे युज करता येत नाही. मग ऑप्शन काय आहे आपल्याकडे, की थ्रेडची रनेबल मेथड युज करायची. मग इंटरफेस रनेबल आहे त्याच्यामुळे इथे आपण इम्प्लिमेंट कीवर्ड युज केलाय. ओके, मग याच्यामध्ये आपण आपल्याला दुसऱ्या क्लासच्या काही मेथड युज करायचं असेल तर आपण इथे एक्सटेंड आणि दुसरा क्लास युज करू शकतो. ओके, तुम्हाला वेट मेथड माहितच असेल, आपण सेलिनियम मध्ये पण युज करतो. इम्प्लिसिट एक्सप्लिसिट ते वेटचा युज आहे, की एखाद्या ऑपरेशनला टाइम लागत असेल तर आपण वेट देऊ शकतो तिथे. थ्रेड डॉट स्लिप करतो ना आपण, म्हणजे थोडा वेळ थ्रेड डॉट स्लिप इथे आहे ना, थ्रेड डॉट स्लिप. आणि त्याच्यात विचारतील की हे 2000 म्हणजे काय आहे, 2 सेकंड ना, 2 मायक्रोसेकंड, 2 मिलिसेकंड, 2 मिलिसेकंड. ते आता मी सांगितलेलं की थ्रेड क्रिएट करताना रनेबल इंटरफेस युज करायचा का थ्रेड क्लास युज करायचा. मग ते बेस्ड ऑन द कंडिशन आहे, की जर तुम्हाला जर एखादा क्लास जर एक्सटेंड करायचा असेल तर तुम्ही रनेबल मेथड रनेबल इंटरफेस युज करता, बरं जर तुम्हाला दुसरा क्लास जर युज करायचा नसेल तर तुम्ही थ्रेड क्लास पण युज करू शकता. नंतर मल्टी थ्रेडिंग तर नाही युज विचारत, सिंक्रोनायझेशन पण नाही झालं, मग एवढंच आहे. बरं, हॅश टेबल महत्वाचं आहे त्यामध्ये. नाही, हॅश मॅप की जे नॉन सिंक्रोनायझेशन नसतं त्यामध्ये, आणि
थ्रेड सेफ्टी पण नाही येतो आणि जे काय आउटपुट येतं ते डुप्लिकेशन अवॉइड करून येतं, म्हणजे डुप्लिकेशन अवॉइड केलं जातं. आणि जे असेल ते काय अनसॉर्टेड असत ना. एसक्यूएलचं विचारतील का सर? एसक्यूएलचं मी तर काहीच नाही पाहिलं परत. नाही एसक्यूएलचं नाही हे. अजून काय म्हटलं तुम्ही कशात मध्ये हे तुम्हाला? आता ह्यामध्ये ना आता इंटरव्ह्यू कशावर का, कोर जावा, सेलेनियम वेब ड्राइवर, टेस्ट एनजी, मावेन, जेनकिन्स आणि एपीआय पोस्टमन आणि जीरा. जीरा नाही काय पाहिलं बघ. ओके जीराच पाहूया. जीरा विचारतील ना काय वापरलं ते सांगतो ना. मी व्हिडिओ पाहिलं होतं पण ते खूप दिवसापूर्वी.